औरंगाबादमध्ये आयपीएलच्या सट्टेबाजांवरती कारवाई करण्यात आली आहे. फायनल मॅचवर सट्टा लावणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रकाश ठोले, अजित आगळे आणि नरेश पोतेलवार अशी या तिघांचे नाव आहेत. विजयनगर भागामधल्या रिकाम्या फ्लॅटमध्ये हा सट्टा लावला जात होता. या कारवाईत पोलिसांनी 40 मोबाईल, लॅपटॉप आणि काही कागदपत्रं जप्त केली आहेत. यातील मुख्य आरोपी नरेश पोतेवारला गेल्या वर्षी सुद्धा आयपीएलवर सट्टा लावताना अटक झाली. त्यानंतर तो जामिनावर सुटला होता. या सर्व प्रकरणाची पाळंमुळं फक्त औरंगाबादच नाही तर मराठवाड्यात सगळीकडे पसरली असल्याचं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी नांदेड आणि धर्माबाद इथूनही मोठी लीड मिळत असल्याचं पोलिसांचं सांगणं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.